यारे पुरन। या बहुत साहेब। नमस्कार दादा साहेब। नमस्कार। अरे वाह वाह वाह, बाग बगीचा अगदी छानच केलाय तुम्ही। चला आपण फेरपटका मारून येऊया, म्हणजे या पोरांना एकमेकाला अगदी सावचितपणे बघून घेऊ दे। आपले अडचण नको, चला तुम्ही आ। चला नमस्कार। काय ग, झाली की नाही तुमची तयारी? बाहेर पाहुणे येऊन बसले सुद्धा। बाबा कसा आहे मुलगा? बरा आहे साधारण। ठीक आहे ठीक आहे, मग एवढंच राहू दे। आठवा लवकर। चालेल। हळू हळू। सुनेत्रा, ए सुनेत्रा, आले आले। हे बघ, तू बाहेरचं सगळं बघ, आत मला काम आहेत। तोपर्यंत मी चहाचं बघते। हो हो प्लीज। हा जातो घ्या, तोड गोड करा तुम्ही घ्या। मुलगी येते, तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं। काय, मी भाऊसाहेबांना बाग दाखवून येतो। जरा हळू हळू। गाणं पण म्हणते म्हणा। हे गाणं आहे। सूर लावते। सूर आहे तुमच्यात? म्हणा मग। जय गणपती गजानन
अरे शंभर पाहिल्या युवती पण आज दिलीस तू मला अशी युवती गजानन अरे काय देऊ तुला मन चंगा तो कटू ती मे गंगा गजानन चंदू 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 काय ऐकायचं काय ऐकायचं कुणाचं ऐकायचं आणि काय झाल्यावर ऐकायचं मी पाहिलं तिला पाहिलं दोघांना मिळालं बस अरे काय डोळे काय डोळे जशी हरणी नवतरुणी मी लागे झुरणी परमेश्वरा परमेश्वरा तुझी आघात करणी नारळात पाणी तिनं डोळा मरला कचकन बाण घुसला टचकन काटा आला सरकन वीज फसळे भरकन परमेश्वरा परमेश्वरा तुझी लीला अपरंपार हे बघ चंदू तू माझा ऐक अरे तिनं तोंड वेडवाकडं करून आणि डोळे तिरळे करून तुझी गंमत केली रे अरे थट्टा केली तुझी हे बघ चंदू 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 मी तिला ओळखतो मी त्या पोरीला अगदी चांगला ओळखतो अरे ती खरोखर छान आहे दिसायला अरे चंदू तिनं मुद्दाम नाटक केलं रे नाटक तिनं नाही केलं नाटक देवाने केलं माझी सुनेत्रा मला मिळावी म्हणून केलं अरे देवाने कौल दिला काय दिला अरे कौल दिला कौल अरे पण माझी सुनेत्रा मला मिळू दे तुझी पूजा तुला मिळू दे अरे आपण दोघ त्यांना त्या दोघी आपल्याला देवाण घेवाण घडू दे मंगलाक्षता पडू दे जीव लगा जीव लगा सुनित्रा ए सुनित्रा अग त्यावे इतकी लादली नव्हतीस माता गेला असतेस हे चिन्ह सुनित्रा सुनित्रा का इतकं प्रेम इतकं प्रेम ए माझं तुझं प्रेम आहे कळलं केव्हा आता काय सांगू तुला कसं वाटतंय आज आपल्या लग्नाची पहिली रात्र तू असं माझ्या डोळ्याला डोळा भिडून कचकन मारलास काय सांगू बहार रंग तुषार जलबिहार डोमार नकोस काय सांगू माझं कसं होतंय ते हे का मी मुद्दाम करते काय असं आपोआप होतो टिक 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 आपोआप अग अग हे कसं शक्य माझ्या डोळ्यात दोष आहे लहानपणापासून जन्मापासून मेलो मेलो अरे साप मेलो देवा तूच काय तो मार्ग दाखव एवढं काय झालं काय झालं काय काय ग तुझ्या गावातले आणि कोण कोण लोक या डोळ्याचे लपडे सापडलेत भलतच काय काहीतरी तिकडे सगळ्यांना माहिती आहे माझी ही सवय अरे बापरे म्हणजे मी एकटाच उलून निघालो अरे बापरे आता सगळं अवघड आहे देवा देवा तर तूच काय तो मार्ग दाखव आता काय करू मी काय कशाला लाव लाव तो अगं तिथल्या लोकांना तुझी सवय माहितीये पण इथे या शहरात सकाळी दूध वर आला की खाट दुपारी पोस्टमन आला की खाट संध्याकाळी फुल आला की खाट अगं तुझी अशा खटखट करण्याने लोकांना काय वाटेल नाही मला सहन होणार नाही तू आधी हा गॉगल लाव लाव म्हणजे लाव हा इथे बघ मारडोळा मारडोळा मारलास अरे वा आता कुणाला काहीच पता लागणार नाही आता कसलाही धोका नाही बिंदास चोन मी असणार कशाला तो पूजा तू ही अशी नाटकं करून किती जणांना घरातून पळून लागलास का पण मी तरी काय करू माझी सावत्र ही सगळी बावळट मुलंच आणायची ए ए समज मी आलो असतो आणि तू जर हे असं सोंग केलं असतंस तर मी सुद्धा पळून गेलो असतो ना तुम्ही इतके बावळट नाही आहे हे तुला केव्हा कळलं तेव्हा कि आत्ता तेव्हाही आणि आत्ताही अच्छा
राजू बाळा असा कडेवर बसलास तर त्यांना मी चहा कसा देऊ? आई प्रसाद चला द्या बघू, मी सांभाळते. घ्या ना माझ्याकडे. बरं झालं बाई, म्हणजे मी आता चहा निवांतपणे करेन. तुम्ही बाहेर वा बघू, मी करते चहा, तुम्ही विश्रांती. पण बरं बरं, तू साखरेचा डबा तिथे आणि कॉफी लागलीच मी शोधून घेईन, मला सापडेल. तुम्ही विश्रांती घ्या बघू. घेऊन येते हा चहा. साक्षात लक्ष्मी अवतरले माझ्या घरात. तुम्ही जा बघू बाहेर, आत्ता घेऊन येते. हा बर छोना, पण का कलायच? अरे अरे कमाल करते, चक्क वाचत बसलीस. मग काय करू? चहाची काय वार्ता? व्हिटॅमिन टी 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 मिळेल हो, वाट बघा. आता कमाल करते स तू. अगं तू इथं आणि मी वाट कुणाची बघू? सुनबाईची. पूजा, अगं नवी नवी आहे, आताच कुठं आपल्या घरी आली आहे आणि आल्या आल्या तू जर तिला कामाला लावलंस तर सुकून जाईल बिचारी. तू आज जा आणि चहा करायला तिला मदत कर. जा चहा. हजी चहा. बहिणी बहिणी, जाग नाही का आली असून? बरं वाटत नाहीये का? नाही, खूप उशीर झालाय म्हणून म्हटलं. अगं सूर्य डोक्यावर आला की तिची सकाळ होते. सूर्य उशी घराण वहिनी, उठा ना, चहा गार होईल, मी ठेवला इथे, चूळ भरून घ्या. हा अगं ती मॉड आहे, मॉड, तिला बेटीची सवय आहे ना, चूळ भरण वगैरे सकाळ नंतर. बहिणी, राजूला दूध कुठलं द्यायचं, गाईचं की म्हशीचं? अगं तिला काय विचारते, तिला आतलं काही माहितीये का? दूध तरी तिने कधी पाजलंय का? तू असं कर, आईला जाऊ एवढं लेक्चर ऐकायची काय गरज होती? चुप चेप.